नमस्कार नमस्कार। मी प्रभाकर चेडे, आज चरेगाव तालुका कराड जिल्हा सातारा इथे अन्य डॉक्टर विक्रम पवार यांच्या शेतीमध्ये आलेलो आहे। त्यांनी ऊसाच्या शेतीवर जे रिझल्ट घेतलेत ते कशा प्रकारे घेतले, त्यांनी काय काय आपले प्रॉडक्ट्स वापरले, त्यांना काय अनुभव आलेत, आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। हा जो आपण ऊस बघतो आहे हा कधीचा आहे? ऊस हा 5 एप्रिलला तुटलेला आहे। 5 एप्रिल तुटलेला आहे। बरं, हे ऊसासाठी आता जे आता आपण वाढ बघतोय ऊसाची, याच्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न केले, त्यासाठी कुठले प्रॉडक्ट्स वापरले? तुमचं ऑलराऊंडर हां आणि सुपर क्रॉप हां, हे दोन्हीचं 4 फवारण झालेले आहेत। बरं। आणि सॉईल लाईफ 2 वेळा सोडले पाट पाण्यातून। बरं, आता याच्याबद्दल तुमचं काय अनुभव काय? तुमचा अनुभव म्हणजे आता हा दिसतोय तो हा 2 महिन्याचा ऊस आहे, हां तिसऱ्या वर्षाचा आहे। बरं। आणि ग्रीप आहे ती वाटते रासायनिकच्या पटीत 5 पटीनं जास्त म्हणावी लागेल। 5 पटीनं? हां। बरं। हां, किंवा कारण 2 महिन्याचा ऊस काय एवढा येऊ शकत नाही रासायनिक वापरल्यानंतर। हां। आज उंचा ऊसाची उंची पाहिली तर 6-6.5 फुटाच्या दरम्यान आहे 2 महिन्यामध्ये। आणि साधारण ऊसाची उंची त्यावर दिवसात किती वाढते? एरवी आता शेजारचा प्लॉट पाहिला तर 4 फुटापर्यंत। बर असते। आणि आपला 6 फुटाच्या पुढे गेलेला आहे। 6 फुटाच्या पुढे म्हणजे पानाचा जो रंग आहे ग्रीनरी आहे का? ग्रीन आहे, पानाची रुंदी आहे। बर। पानाची जाडी आहे। हां। बर। आणि कांड्या धरायला सुरुवात झालेली का? कांड्या सुरायला आता नुसतीच कांड्या धरायला सुरुवात झालेली आहे। हां। बर बर। आता जो आपण हा अनुभव घेतलेला आहे या पिकावरती, हे प्रॉडक्ट आपण कधीपासून वापरतोय? मी मागच्या वर्षापासून वापरतोय। खोडवा मला 2.5 टनानं सापडलेला आहे, पण आताची परिस्थिती पाहता मागच्या वर्षीपेक्षा प्रगती आहे। हां, असं वाटतंय मला 2 टनानं जाऊ शकेल। बर बर। गुंट्याला 2 टन? बर। 100% जाऊ शकेल। हे जे आपले प्रॉडक्ट्स वापरले त्या प्रॉडक्टबद्दल, त्या वापराबद्दल तुम्ही समाधानी आहात? पूर्णपणे समाधानी आहे आणि आनंदी आहे। आनंदी आहात। आणि तुम्हाला असं वाटतं का की याचा वापर जास्त जास्त लोकांनी केला पाहिजे, त्यांना केला पाहिजे, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले? सांगितलेलं आहे, कारण का माझा प्लॉट बघूनच माणसं विचारत औषध कुठले वापरले काय वापरले त्याबद्दल मी त्यांना माहिती सांगतो। बर बर। धन्यवाद। धन्यवाद।